नमस्कार. आवाज माझा वृत्त वाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. निरोगी राहण्यासाठी खेळाकडे लक्ष देण्याची गरज, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. ठळातील कोपरी येथील रहिवाशांचं आनंदनगर टोल नाक्यावर आंदोलन आणि मोबाईल चोरी प्रतिबंधक पथकानं 59 मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना केले परत. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल बोलू. हा बोल ना. बोल की. एक 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 तुला एक मिनिट भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय, पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. भारत हा यंगस्टर देश आहे, पण भारतामध्ये डायबेटीस सारख्या रोगाच्या आजाराचं प्रमाण वाढत आहे. त्यासाठी भारतातील यंगस्टरांनी आपल्या आरोग्य फिट ठेवण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी खेळाकडे लक्ष दिलं पाहिजे, असं मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी रविवारी मुंबईत व्यक्त केलं. देशातील आगामी पिढीला त्यांच्या आवडीचा खेळ खेळता यावा यासाठी त्यांना सक्षम करण्याच्या सामूहिक हेतू प्रत्यक्ष साकारण्यासाठी ब्रँड अम्बॅसेडर सचिन तेंडुलकर मुंबऱ्यातील ठाणे महानगरपालिकेच्या शाळेच्या मैदानामध्ये लहान मुलांना फायनल फुटबॉल मॅच साठी खेळाचे धडे देण्यासाठी आले होते. तसंच माझ्या कुटुंबियांनी मला खेळामध्ये स्वातंत्र्य दिलं असल्यानंच मी सचिन नावानं ओळखला जाऊ लागलो. अशा प्रकारे प्रत्येक पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये प्रोत्साहित केलं पाहिजे. तर जगामध्ये जन्माला येताना कुणीही सुपरस्टार म्हणून जन्माला येत नाही, क्षमता जाणून घ्या असा सल्ला देखील जगप्रसिद्ध आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरांनी मुलांना आणि पालकांना दिला. मुंबईतील पालिकेच्या शाळेमध्ये फुटबॉल खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सचिन देखील मैदानात उतरला होता. तर मुलांना भेटून गोलकीपरकडे फुटबॉल मारून लहान मुलांच्या फुटबॉल खेळाला सुरुवात करून दिली. बिहारहून मुंबई आणि ठाण्यात विविध उद्योग व्यवसायात काम करण्यासाठी आणण्यात आलेल्या 38 बालकामगारांची सुटका करण्यात आली आहे. पालवी चाइल्ड लाईन, प्रथम स्वयंसेवी संस्था आणि रेल्वे पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली. बालकामगारांसाठी काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेच्या वतीनं बिहार मधून कामासाठी अल्पवयीन मुलं मुंबईमध्ये रेल्वेनं येणार असल्याची माहिती पालवी चाइल्ड लाईन या सामाजिक संस्थेला मिळाली होती. त्यानुसार पालवी चाइल्ड लाईन आणि प्रथम सामाजिक संस्थे यांच्या वतीनं शुक्रवारी रात्रीपासून कल्याण स्थानकामध्ये पहारा देण्यात आला. याबाबत अधिक माहिती देताना पालवी चाइल्ड लाईनच्या समन्वय वैशाली जाधव म्हणाल्या की बालकामगारांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांमध्ये आपापसात समन्वयाची भूमिका कायम असते. या समन्वयातून एका संस्थेकडून बिहार मधून दरभंगा एक्सप्रेसनं 38 अल्पवयीन मुलं विविध उद्योग आणि व्यवसायात बालकामगार म्हणून काम करण्यासाठी आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. वास्तविक या एक्सप्रेसचा अखेरचा थांबा लोकमान्य टिळक टर्मिनस इथे आहे, मात्र बहुतेक वेळेला या गाड्यांना कल्याण, ठाणे, मुंबईत पोहोचायला उशीर होतो. या गाड्या टर्मिनस पर्यंत जात नाहीत, त्यामुळे ही मुलं बालकामगारांच्या घाईत लोटली जाऊ नयेत यासाठी आम्ही कार्यकर्त्यांना कल्याण रेल्वे स्थानकात रात्र काढल्याचं त्या म्हणाल्या. ईव्हीएम घोटाळा करूनच भाजपा सत्तेमध्ये येत आहे. प्रत्येक राज्यामध्ये ईव्हीएमचा घोटाळा सुरू आहे. राष्ट्रवादीसह 17 पक्षांनी ईव्हीएम हटावची मागणी केली, पण निवडणूक आयोग ती मागणी मान्य करायला तयार नाही. सध्या निवडणूक आयोग हे सत्ताधारी पक्षाच्या हातचं बाहुलं झालं आहे, असा आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी केला. राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या वतीनं बुधवार दिनांक 5 डिसेंबर रोजी
रायगड इथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित संविधान बचाव देश बचाव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. या अनुषंगाने शनिवारी कळवा इथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी फौजिया खान यांनी पत्रकारांशी बोलताना हा आरोप केला आहे. यावेळी विद्याताई चव्हाण, मृता आव्हाड, ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, सरचिटणीस प्रभाकर सावंत उपस्थित होते. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेच ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बास, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ठाण्याच्या कोपरी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आनंदनगर येथील टोल नाक्यावर आंदोलन केलं. स्थानिकांना टोलमधून मुक्ती मिळावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा करण्यात आल्या आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल देखील करण्यात आला. सत्तेमध्ये येण्यापूर्वी कोपरीकरांना टोल मुक्ती मिळालीच पाहिजे असा आग्रह धरणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे MSRDC खाते असताना देखील याविषयी आता ते मुख गिळून का गप्प बसले आहेत असा संतप्त सवाल करत कोपरीकर नागरिक आनंदनगर टोलनाक्यावर धडकले होते. आपल्या उदरनिर्वाहासाठी दिवसातून अनेकदा हा टोलनाका ओलांडावा लागल्यानं मोठं आर्थिक नुकसान होत असून या प्रश्नी लवकरच तोडगा काढला पाहिजे. नाहीतर स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशारा सरकारला देण्यात आला आहे. ठाणे शहरात येण्यासाठी प्रत्येक रस्त्यावर टोलनाके ओलांडावे लागतात. त्यात देखील कोपरी आनंदनगर येथील टोलनाका म्हणजे स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. टोलपासून 10 किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या नागरिकांना टोल माफ असल्याचा अध्यादेश असताना सुद्धा स्थानिक नागरिकांकडून जबरदस्तीनं टोल वसूल केला जातो. कोपरी वाचपाखडी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आणि विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षात असताना त्यांनी कोपरीकरांना टोल मुक्ती देऊ अशी घोषणा केली होती. कोपरीकरांनी त्यांच्या या आश्वासनाला भुलून त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलं. निवडून येताच ठाण्यातील सर्व आमदारांनी टोल न भरता मुंबई शपथविधीसाठी प्रयाण करत याच टोल नाक्यावर मोठी स्टंटबाजी केली होती. परंतु सत्तेत येताच MSRDC खाते ताब्यात घेऊन देखील कोपरीकरांचे टोल मुक्तीचं स्वप्न अधूरच राहिलंय. लोकल बस इत्यादी ठिकाणी गर्दीचा फायदा उचलत मोबाईल चोरणारे चोरटे आपला हात साफ करतात. चोरीस गेलेले मोबाईल परत मिळणं तशी अवघड गोष्ट, त्यामुळे काही मोजकेच मोबाईल धारक आपल्या चोरीस गेलेल्या मोबाईलची पोलिसांमध्ये तक्रार नोंदवतात. तर बहुतांश मोबाईल धारक आपल्या चोरीस गेलेल्या मोबाईलची साधी तक्रार देखील पोलिसात नोंदवत नाहीत. त्यासाठी चोरीस गेलेले मोबाईल शोधण्यासाठी एका कायमस्वरूपी पथकाची स्थापना झोन 1 तत्कालीन पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी केली होती. त्यानंतर त्रिमुखे यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी डॉक्टर DS Swamy यांची नियुक्ती करण्यात आली. स्वामी यांनी मोबाईल चोरी प्रतिबंधक पथकाला मोबाईल चोरीचे गुन्हे उलगडण्यात आदेश दिले. त्या आदेशानुसार पथकानं देखील अत्यंत दमदार कामगिरी बजावली. मोबाईल चोरी प्रतिबंधक पथकानं झोन 1 विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून त्यांचा उलगडा केला. पथकानं या गुन्ह्यामधील 6 मोबाईल चोरट्यांना तर गजाड केलंच, मात्र चोरट्यांनी चोरलेले आणि हरवलेले असे एकूण 59 मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना परत केलेत. या पथकानं चोरट्यांकडून परत मिळवलेल्या मोबाईलची किंमत 5,10,000 रुपये इतकी आहे. ठाणे पोलीस आयुक्त परिमंडळ 1 पोलीस उपायुक्त DS Swamy यांच्या पथकातील सहाय्य पोलीस निरीक्षक AR भंडारे,
पोलीस उपनिरीक्षक जे केकाण यांच्या पथकानं अथक परिश्रम घेऊन गेल्या 3 महिन्यात ही कामगिरी बजावली आहे. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. आवाज माझावरील एखादी बातमी माहिती शिरून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. निरोगी राहण्यासाठी खेळाकडे लक्ष देण्याची गरज. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. ठाण्यातील कोपरी येथील रहिवाशांचा आनंदनगर टोल नाक्यावर आंदोलन. आणि मोबाईल चोरी प्रतिबंधक पथकानं 59 मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना केले परत. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज अनेकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह. आवाज माझा वर्तमान. तोपर्यंत नमस्कार.